मंडळी नमस्कार. सध्या कोरोनामुळे देशी गाई संगोपनाचं महत्त्व फार वाढले. बहुतांश शेतकरी वर्ग जो शेतकरी सेंद्रिय शेती करतो तो शेतकरी गीर गाय पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी करतो. गीर गाईला फार महत्त्व आहे. गुजरात भागाकडे राजस्थान भागाकडे जास्त प्रमाणात या गायींचे गोठे, परंतु त्याने महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात गीर गायींचे गोठे वाढायला लागले. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे संतोष पाटील नावाचा एक तरुण शेतकरी आहे. या तरुण शेतकऱ्याने गीर गाई पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केला आहे आणि या गीर गाई पालनाच्या व्यवसायातून महिन्याला मंडळी महिन्याला 1 लाख रुपयाचं तुपाचं उत्पन्न घेण्याचं काम संतोष पाटील त्या ठिकाणी करताय. दूध विकत नाहीत, फक्त तूप तयार करण्याचं काम ते करताय. त्या गीर गाईचा त्यांना शेतीमध्ये मोठा फायदा झाला आहे, कारण डोंगर फोडून मंडळी डोंगरामध्ये त्यांनी सगळं त्या ठिकाणी शेती फुलवली आहे. नारळाची झाडं असतील, त्या ठिकाणी आंब्याची झाडं असतील, ही सगळी झाडं डोंगरामध्ये फुलवण्याचं काम संतोष पाटील यांनी केलं आहे आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणजे या गीर गाई. गीर गाई पालन आजच्या घडीला परवडतं का? कारण बहुतांश शेतकरी दूध दर वाढल्यामुळे जर्सी गाय असेल, एचएफ गाय असेल किंवा मुरा म्हैस पालनाकडे वळले, परंतु संतोष पाटील तरुण शेतकरी आजही मोठ्या आवश्यकतेने गीर गाय पालन करताय. याचा काय फायदा तोटा आहे शेतीमध्ये, ती सगळी माहिती आपण संतोष पाटील यांच्याकडनं जाणून घेत आहोत. नमस्कार. नमस्कार सर. ही कधीपासून चालू केलं आहे तुम्ही? ही जसं आपण शेती डेव्हलप करायला सुरुवात केली तेव्हापासूनच गायींची आवड होती. पहिल्यापासूनच घरामध्ये दूध खाण्यासाठी त्यासाठी वडील आजोबापासून म्हणजे आमच्या याच्यामध्ये घरामध्ये गीर गाई होत्या. पण ज्यावेळेस आता हे शेतीचं नियोजन केलं त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं का शेण गोमूत्र याच्यासाठी शेतासाठी झाडासाठी लागतंच, म्हणून आम्ही एक याच्यामध्ये ज्या याच्या गाई असतात त्यांना पाळता. गावरांगाई जे असतात आपल्याकडे जे देवणी जातीचे असतात समजा, तर त्याच्यापेक्षा गीर गाईला दुधाचं उत्पादन चांगलं आहे आणि याच्यामध्ये म्हणजे बरेचसं महत्त्व आहे दूध गाई गीर गाईचं दूध खाल्ल्यामुळं, त्यामुळं आपण गीर गाईकडेच वळलो. याचं कसं नियोजन असतं? मुक्त संचार गोठा आहे. हा मुक्त संचार गोठा आहे. दिवसामध्ये म्हणजे सकाळी आपण यांना याच्यामध्ये सोडतो मुक्त संचार गोठ्यामध्ये, याच्यामध्ये त्यांचा एकदम व्यायाम होतो, फिरून इकडे तिकडे हिंडतात त्या. आणि गाईला बांधून ठेवण्यापेक्षा जर एखादा माणूस आहे समजा माणसावरून घेतलं त्याला कंटिन्यू घरामध्ये रूममध्ये कुठून ठेवलं आणि त्याला असं फिरायला लावलं तर त्याच्यामध्ये बदल आहे. त्याचं मानसिक संतुलन राहतं, आजार कुठला राहत नाही आणि एक त्यांचा व्यायाम होतो. त्या पद्धतीने आपण त्या गायींचं नियोजन केलेलं आहे. मग आपण गाईसुद्धा आपण त्याच तशाच एकदम मुक्त संचार गोठ्यामध्ये सोडतो दिवसामध्ये आणि संध्याकाळी आपण त्या एक बंदिस्त गोठ्यामध्ये बांधतो. आणि पावसाळ्यामध्ये जर समजा चांगला चारा झालेला असेल तर आपला पूर्ण डोंगराळ भाग आहे, तर त्या पावसाळ्यामध्ये आपल्या एक त्यांच्यासोबत माणूस पाठवून ते दिवसभर पूर्ण डोंगरामध्ये चरून संध्याकाळी परत तिथे येतात. चारा वगैरे कसं नियोजन? चाऱ्याचं पावसाळ्यामध्ये तर काही गरज लागत नाही, पण उन्हाळ्यामध्ये आम्ही मका त्यांना ऊस त्याचबरोबर त्यांना आपलं ही जी सरकी पेंट असते ती पेंट गोळी पेंट ती आपण दुभत्या गायींना टाकतो. बाकीच्या गायींना फक्त ऊस आणि मका टाकतो. ज्या दूध देतात गाई त्यांना सरकी मुरघास काय आम्ही बनवत नाही, फक्त मका आणि ऊस गिन्नी गवत असेल तर गिन्नी गवत. किती सगळ्या गाई लहान मोठ्या? लहान मोठे धरून 30 ते 35 गाई आहेत सगळे. दूध किती चालू आहे आता? दूध त्याच्यामध्ये एक 4-5 दर टप्प्याटप्प्याने आमच्या 5-6 गाई वेळेल्याच असतात. त्याच्यामध्ये आमचं दर दिवस म्हणजे एका 25 लिटर दुधाला 1 किलो तूप निघतं. बरोबर. तुम्ही दुधाचं उत्पादन घेते, तूप तयार करता? दुधापासून आम्ही तूप बनवतो. दूध पूर्ण तापवून त्याच्यापासून दही तयार करून दह्यापासून आपलं नैसर्गिक पद्धतीने म्हणजे पहिल्या पद्धतीनुसार वडिलोपार्जी जशी आपली पद्धत आलेली आहे त्याच पद्धतीनुसार आम्ही दुधापासून त्याचं विरजण बनवून दही तयार करणं. दह्यापासून त्याचं आपलं जे हे होतं पूर्ण दही तर त्याचं रवीने हलवून त्याच्यापासून उसळून हे करतो आम्ही. लोणी येतं, लोणी कडवून मग आम्ही त्याचं तूप तयार करतो. किती तूप तयार होतं? म्हणजे एक समजा 25 लिटर दुधापासून 25 ते 30 लिटर दूध त्याच्यापासून 1 किलो तूप तयार होतं. म्हणजे असं दर दिवस आमचं साधारण कंटिन्यू 12 महिने 1 किलो तूप चालू असतं आमचं रोज दर दिवस. मग कशी विक्री करतात तुम्ही? त्याचं आपलं ऑनलाईन विक्री असते म्हणजे जशी मागणी आहे. एकदा समजा आमच्याकडून एखाद्या कस्टमरने तूप घेतलं तर तो तर घेतोच, पण त्याचे नातेवाईक मित्रमंडळी असं घेत घेत चालतात. आमच्याकडे बुकिंग असतात म्हणजे वेटिंग दर दिवस 1 किलो तूप असून आमचं जरा वेटिंगवर असतं. मग कारण की सेंद्रिय पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने बनवलेलं असतं आणि गिरगाईच्या दुधामध्ये आमच्या गोठ्यामध्ये तुम्ही पहा
ओरिजिनल पूर्णच्या पूर्ण सगळ्या गिरगाईच आहेत. काहींच्या गोठ्यामध्ये गिरगाईचं दूध सांगतात, तूप सांगतात, पण त्याच्या गोठ्यामध्ये काही 10-12 एचएफ गाई असतात, काही म्हशी असतात आणि 2-4 गिरगाई असतात आणि सांगतात गिरगाईचं दूध आहे किंवा तूप आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, आपल्याकडे कधी यायचं 24 तास कटली कधी व्हिजिट मारायची आपल्या शेतामध्ये, आपल्या गोठ्यामध्ये तुम्हाला गिरगाई दिसणार. त्यामुळं सगळं सेंद्रिय असल्यामुळं एकदम याची चव चांगली लागल्यामुळं याची क्वालिटी चांगली आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्यामुळं मागणी करतात लोक याला. कसं उत्पन्न होतं महिन्याला, कसं उत्पन्न याच्यामधून? आम्हाला दर दिवसाला समजा 1 किलो तूप निघलं तर महिन्याला साधारण 30 किलो तूप धरून चला, तर 30 किलो गुणिले 1,250 रुपये किलो नेहमी विकतो तूप, तर 30 गुणिले 2,500 म्हणजे 75,000 उत्पादन महिन्याला निघतं आम्हाला. त्याच्यामध्ये खर्च वगैरे काही नाही, एवढं जात नाही. समजा खर्च जरी 25,000 गेला आमचा पेंडीच्या पोत्याला, यांना पाणी पाजण्याचा जो कामगार ठेवलेला गडी असतो त्याचा पगार, आणि आपले शेतामध्येच मका वगैरे काही त्यांना खायच्यासाठी ऊस आहे, म्हणजे तरी 50,000 रुपये नफा आम्हाला याच्याबद्दल राहतो वर्षाला. तुम्ही दूध विकतच नाही? नाही, दूध नाही, दूध न विकता आम्ही पूर्ण तूपच करतो. गिरगाई पालन पोषण करताना अडचण काय भासते? आता गिरगाई पालन करताना म्हणजे याच्यामध्ये कुठलीही अडचण किंवा काही आम्हाला भासली नाही. फक्त याच्यामध्ये असं आहे की बरेच जणांना आम्हाला ज्यावेळेस आम्ही गिरगाई अजून वाढवणार होतो त्यावेळेस सांगितलं का या गाई गाभण राहत नाहीत किंवा काय असं होत नाही, असे बऱ्याच जणांच्या अडचणी असतात. हो, तर त्या असं लक्षात आलं की ते डॉक्टरपासून जर आपण लागव हे केली गाईची भरून घेतली तर ते जरा गाभण राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. आपल्याकडे जर वळू असेल तर मग कुठल्याही गाईला काही अडचण येत नाही. त्यामुळे आम्ही स्वतः एक वळू आणला आणि गाई ज्यावेळेस हे करायच्या त्याच्यावेळेस आम्ही एक वळू भावनगर गुजरातवरून अर्जुन जो वळू एक प्रसिद्ध वळू होता त्याचा त्याचाच ब्रीड आहे, त्याच्या ब्रीडपासून आम्ही मुरली नावाचा वळू घेतलेला आहे. आता कालवडी पण तुम्ही सांभाळतात का? कालवडी आणि गाई सर्व आम्ही सांभाळतो. जर आम्हाला असं जास्त जर होत गेलं तर आम्ही एखाद्या अर्धी पाहुण्याला किंवा मित्रप्रियाला विकतो, पण त्या असे बाहेर विकत नाही तुम्ही? नाही, बाहेर देतो, फक्त ज्यांनी आमच्याकडून गाय नेलेली मागणी केलेली आहे त्यांनी परत ती कुठल्या समजा दूध द्यायची बंद झाली किंवा कुठल्या खाटकाला किंवा कोणाला विकू नये. जो शेतकरी चांगल्या मेहनत गोपालनपोषण त्यालाच विकतो आम्ही, ते पण लिहून घेतो आम्ही का आम्ही ही गाय जोपर्यंत म्हणजे आहोत आम्ही, जर सांभाळता आली तर तुम्ही सांभाळा, जर नाही सांभाळता आले तर आम्हाला परत आणून घाला. आम्ही तुम्ही जेवढी आम्हाला किंमत मोजलेली ती गायची किंमत घ्या, दूध बंद झाल्याच्या नंतर सुद्धा बरोबर, कारण गाय ही आता आपल्याकडे 3 माता आहेत मेन, म्हणजे जी स्वतः आपली आई तिला आपण एक माता म्हणतो, एक धरणी माता आणि तिसरी म्हणजे गोमाता, ह्या 3 माता आहेत आपल्याकडे. मग ह्या 3 माताचं आपल्याला संगोपन करणं गरजेचं आहे बरोबर. आता वडिलोपार्जित पहिल्यापासून आपण जमीन एक विकत नाही बरोबर, सगळे सांगतात जमीन विकायची नाही, ती एक माता असते. आता गाई कोणी विकत नाही म्हणजे याच्या गाई सोडून गावरा गाई कोणी विकत नाही, जरी दिले तर पहिल्यापासून आपण काय करतो एखाद्या मंदिरावरती पाळण्यासाठी किंवा एखाद्या पाहुण्याला पाळण्यासाठी, मग आपण जर ही गाय विकली आणि ती जर एखाद्याने परत ती एखाद्या कसायला कोणाला कापायला दिली कापायला दिली तर मग त्याचं सर्वात जास्त पाप जे घातक असतं हे आपण आपल्या आईला विकल्यासारखं पाप असतं. त्यामुळे आपण हे काही कधी कृत्य करू नये, जरी आपण पूर्ण लिहून घेतो विकू नये किंवा काय, मग त्याच्यानंतरच आपण ती गाय देतो. असं लिहून घेणारे बहुतेक तुम्ही पहिलंच शेतकरी असाल की? मी प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये गायीवरती आमच्या पहिल्यापासून म्हणजे हे आहे, त्यामुळे माझ्याकडे कोणीही शेतकरी आला किंवा कोणीही आला माझ्याकडे बरेच प्रत्येक धर्मातले प्रत्येक समाजाचे लोक येतात. काही गाई फक्त हिंदू धर्मामध्ये पाळणं आहे अशातला भाग नाही, कारण की गाईचं महत्व हे पूर्वी हिंदूंना होतं म्हणून हिंदू धर्म पाळत होते, आता सगळ्याच धर्मांना गाईचं महत्व कळलेलं आहे म्हणून सगळेच लोक गाई पालन करतात. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज असेल, सिख, इसाई, ख्रिश्चन समाज असेल, सगळेच शेतकरी वर्गातले लोक पालन करतात. फक्त आपलं एक समज असा, आपलं एक सांगण्याचं उद्दिष्ट असा आहे सगळ्या शेतकऱ्यांना की गाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन, गाईकडे माता या नजरेने जर पाहिलं तर एकदम मयाळू शांत गिरगाय आहे आणि त्याच्यातून दूध जे निघतं आपल्याला त्याच्या पण मध्ये आपल्याला जर कॅन्सर, मधुमेह जे आपले बरेचसे आजार असतात माणसाला त्या आजारावरती प्रत्येक मात करण्याचं काम गिरगाईचं आहे. तुम्ही बऱ्याच गुगलला युट्यूबला तुम्ही बऱ्याच ठिकाणी सर्च करून पहा गिरगाईची माहिती, सगळ्या शेतकऱ्यांना त्यांना त्या गिरगाईविषयी काय महत्व आहे हे याच्या गोमूत्रातून याच्या शेणातून सगळं महत्व त्यांना
मिळतं, मग त्याच्यामुळं गाय आपण जे शेतकऱ्यांना समजा विकायची जरी ठरवली तर आपण त्यांच्याकडून लिहून घेतो का मी गाय म्हणजे स्टॅम्प पेपरवरती मी गाय कोणालाही विकणार नाही दुसऱ्याला, म्हणजे स्वतः मी पालन पोषण करेल ज्यावेळेस मला वाटेल का मी समोरच्याला विकताना पण असं लिहून घेऊन विकेल. आणि जर मला माझ्याच्याने पालन पोषण होत नसेल तर गाय मी परत तुमच्याकडे आणून घालतो आणि काय आपण त्याच्याकडून रक्कम दिलेली आहे ते मोबदला परत आपण त्यांना देतो. शेणाचं नियोजन कसं घेतलं? त्याचं शेणाचं नियोजन असं आहे का आपण त्याचं जे शेण आहे पूर्ण त्याचं शेण झाडांना आपण आपल्याकडे आंब्याचे नारळाचे झाडच आहेत आपण त्याचं शेणापासून जीवामृत बनवतो, म्हणजे शेण थोडंफार गोमूत्र त्याच्यामध्ये जे सुभाष पाळेकर कृषी म्हणतात आपण सेंद्रिय शेती त्या पद्धतीने आपण करतो. त्याच्यामध्ये डाळ आली थोडस याचं म्हणजे बेसन पीठ जी डाळ असते समजा ती टाकून माती थोडी टाकून हे एकदम 7-8 दिवस ठेवून त्याचं हे करतो, मग त्याच्यामुळे आपल्याला जीवामृत हे मिळतंच. आणि दुसरं असं आहे का आपण सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न म्हणजे 80% करतोच, मग त्याच्या ताक जे असतं म्हणजे आपण दुधापासून दही बनवून दह्यापासून लोणी निघण्यासाठी जे उरलेली एक्स्ट्रा ताक असतं ते ताक सुद्धा आपण झाडाला टाकतो, ते झाडाचा सुद्धा चांगला त्याच्या मध्ये चांगलं प्रोटीन असतं झाडांना देण्यासाठी. आणि बुरशीनाशक म्हणून त्याचा ताकाचा वापर होतो, म्हणजे एखाद्या झाडाला बुरशी आली आपण जरी ते ताक झाडावरती फवारलं स्प्रे घेतलं तरी त्याच्यातून बुरशी मरते ताकामुळे, मग त्याच्यामुळे अजून फायदेच आहेत आपल्याला. आजार कोणते असतात गिरगाईमध्ये? गिरगाईला आजार तसे कुठले फारसे नाही कारण की हे गावरानच गाय म्हणून मोडते त्याच्यामुळे याच्यात याला कुठले आजार नसतात, फक्त याला सांभाळण्याचं मी तुम्हाला ते सांगितलं का याला बंदिस्त आणि ओपन गोठ्यामध्ये आपला जो मुक्त संचार गोठा असतो तो चांगला चालतो, याच्या बांधून जर ठेवली तर मग ते गाय आजारी पडतात. मग खरेदी कुठनं करायची गाय? गाय खरेदी करण्यासाठी याच्यामध्ये सुद्धा 50%, 60%, 70% गिर, 90% गिर, 100% त्या पद्धतीने टक्केवारी असतात. समजा आपण डायरेक्ट जर गुजरातवरून गाय आणायची म्हटलं तर आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये तिकडून जर गाय आणली तर वेळेला झालेली असेल किंवा वेळेली गाय असेल तर इकडं तिकडचं वातावरण इकडचं वातावरण इकडलं पाणी इकडला चारा त्या पद्धतीने गायीला सूट होत नाही बरोबर, म्हणून जर तिकडून जर गाय आपल्याला गुजरातवरून आणायची असेल तर एक साधारण कालवड म्हणजे 1-2 वर्षाची जर कालवड आणली आणि इकडे आणल्याच्या नंतर ती विली समजा तर ती गाय आपल्या वातावरणात चांगली टिकते. समजा डायरेक्ट वेलेली गाय जर आपण इकडे आणली तर ती गाय जवळ 70-80% आपल्या वातावरणामध्ये तिला आजार होणं किंवा कायम तिचं शांत राहणं तिला इकडलं वातावरण सुटणं म्हणणं हे चालू होतं. त्याच्यामुळं आणताना गुजरातवरून जरी आणायची असेल तर मग ती आणताना त्या पद्धतीने आणावी लागेल. आणि दुसरं असं आहे का महाराष्ट्रातील जर आपल्या वातावरणातली कुठली गाय जर घेतली समजा तर तिला येताना परत काय होतं गुजरातवरून आणायला ट्रान्सपोर्टने एक समजा 600-700-1000 किलोमीटरचा प्रवास होतो त्यांचा आणि प्रवासामध्ये माणसाला सुद्धा आजारी पडल्यासारखं होतं, गायला 1-2-4 दिवस 8 दिवस त्याच्यातून जर आजारातून जर उठल्या गाई तर मग काय हरकत नाही, पण काही अशाच पडून राहतात त्याच्यामुळे आणताना कमी वयाची कालवड जर आणली तिकडून तर चालेल, किंवा मग महाराष्ट्रातील एखाद्या खात्रीशीर शेतकऱ्याकडून गाय खरेदी करू शकता असंही करू शकतो. तुम्ही आता तरुण शेतकरी, हां बहुतांश तरुण एचएफ गाय आणि मुरा म्हशी पालनाकडे वळाले, बरेचसे तरुण एचएफ गाय पालनाकडे वळाले 40-35 असं लिटरला दूध आहे बरोबर, तुमच्याकडे लोणीचा बाजार पण फार फेमस आहे, तुम्हाला असं वाटत नाही का आपले इतर मित्र एचएफ गाय मुरा म्हशी पालन करताना आपण गिर गाय पालन करतोय? त्याच्यामध्ये असं आहे सर का प्रत्येक जण जर एखादी गोष्ट करायला लागला तर याचं आता सगळे याच्याकडे चालले आहेत हायब्रिडच्या मागायला चालले सगळे बरोबर, आणि गावरान काही राहिलं नाही. समजा 1 लाख रुपये उत्पादन काही ना महिन्याला याच्या गायमधून मिळत असेल बरोबर, तर गिर गायीतून आपल्याला 50,000 रुपये महिना मिळाला तरी आपण समाधानी आहोत. आणि आपण एक शेतकऱ्यांना किंवा बाहेरच्या ज्यांना ज्यांना आपण देऊ ते एकदम शुद्ध चांगल्या क्वालिटीचं त्यांना खायला देतो. याच्यामध्ये अडचण काय नसते का? गिर गाय दूध कमी देतात ना? गिर गायचं दूध समजा काही गाई 10 लिटर देतात, काही गाई 15 लिटर देतात, काही गाई 5 लिटर देतात, काही काही गाई म्हणजे टक्केवारीनुसार काही गाई 20 लिटर सुद्धा पर्यंत दूध देतात. आता भावनगर गुजरातला जर आपण हे पाहिलं तर 27 लिटर अर्जुन ओळूची जी आई आहे ती 27 लिटर पर्यंत दूध देणारी ब्रीड होतं, म्हणजे अशा पण गिरगायमध्ये काही 27-30, 27-35, 25 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत. म्हणजे फक्त एचएफ गायच जास्त दूध देते अशातला भाग नाही, गिरगाई पण चांगल्या क्वालिटीचे दूध देतात. आणि त्या पद्धतीने आपण जर गिरगाईचंही पालन केलं तर
तरी उत्पादन चांगलं आहे. इला मुक्त संचार गोठा राहिला तर बरं असतं. बरोबर, मुक्त संचालन गोठा जर असेल, आता बाकीच्या गायीसारखं इला उन्हाळ्यामध्ये धूत बसा किंवा काय करीत बसा आजार आला असं नाही. याच्या गायीला जास्त आजार येतो आता सगळ्यांना माहीत आहे. बरोबर, तसं ह्या गायींना आजार नाही, एकदम गावरान शांत कुठेही हिंडणार फिरणार, कुठल्याही दगडामध्ये डोंगरावरती कुठेही जाऊ द्या, याला काय पडणार नाही किंवा घसरणार नाही किंवा त्यांच्या पायाला खडे टोचून काही गाय आपण म्हणतो खडा धरला तशातला काय भाग नाही. तसं बाकीच्या गायला खडे टोचले किंवा काय झालं ते परत फिरत नाही किंवा काहीच नाही, त्या पद्धतीने गावरान गाय आपलं हातानेच काढायला लागतो, दूध हातानेच काढतो आपल्या आपण. आता याच्यामध्ये आजारी पडत नाही तुम्ही मग अशी म्हणला, याच्यामध्ये काळजी दुसरी काय वेगळी नाहीच का? दुसरं काय, हे गायीला आपण पहिल्यापासून आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये एक नाव एक कुठली गावरान गाय आहे, देवणी गाय म्हणा खिलारी गाय म्हणा कुठली ना कुठली गावरान गाय असतेच, म्हणून हिला कुठलाही आजार नाही. गावरान गायला कुठला आजार आहे का देवणीला किंवा खिलारीला? त्याच पद्धतीने हे भगवान श्रीकृष्णाने सांभाळलेली गाय आहे. बरोबर, म्हणून ही गीर गाय सांभाळण्याचा एकदम शांत स्वभाव आणि त्याच्यातून एक गाय सांभाळण्यामधून एक जे समाधान मिळतं ते एक वेगळंच आहे. याच्या गायकडे पाहण्यात आणि ह्या गायकडे पाहण्यात फार जेमी आसमानचा फरक आहे. याच्यातून समाधान मिळतं, त्याच्यातून पैसे, त्याच्यातून जे उत्पादन पैशाचं समाधान, जे आर्थिक समाधान मिळतं, याच्यातून तसं आपलं याचं बौद्धिक आणि आपलं मानसिक संतुलन, मानसिक समाधान मिळतं, आरोग्य सुदृढ राहतं. आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये एक गाय असायला पाहिजे, तिचं दूध खाण्यासाठी, आपल्या लहान लेकरांना दूध खाण्यासाठी, गरोदर महिलांना दूध खाण्यासाठी हे दूध चांगलं असतं, तूप खाण्यासाठी अतिशय चांगलं असतं. कधीपासून करता तुम्ही हे? वडलं पारजितच आहे आमच्याकडे, गायी म्हशी गुरं सगळे, पण त्याच्यामध्ये आम्ही गिरगायीचंच आम्ही वाढवले ठरवलं आणि गिरगाय चांगलं वाटलं आम्हाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यातून एक संतुलन, मानसिक संतुलन समाधान राहतं आमचं, त्याच्यामुळे गायी पाळतो आम्ही. तुम्ही आता तरुण आहे, तुम्ही पूर्णपणे शेती करता, शेतीलाच तुम्ही नोकरी मानले. बरोबर, जे तरुण नोकरीच्या मागं पळतात अशांना काय सल्ला देणार? आज आता जर पाहिलं तर 21व्या शतकामध्ये सगळेच जे तरुण वर्ग आहे, आपले बांधव आहेत माझ्याही समजा, तर ते सगळे नोकरीच्या माध्यमातून, नोकरीच्या दृष्टिकोनातून, मग घरी 10 एकर बागायती शेती आहे तरी ते 10,000-15,000 रुपये कंपनीमध्ये किंवा 20,000 असं पेमेंट वरती, कुठलं शिक्षण जर नसेल समजा ITI झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल, 20-25,000 काम करतात. माझं त्याच मित्रांना त्यांना माझं एक असं सल्ला राहील की शेतीमध्ये आपण जर चांगल्या पद्धतीने चांगल्या व्यवस्थितरित्या जर शेती केली तर नक्कीच नोकरीपेक्षा शेतामध्ये उत्पादन चांगलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा फायदा असा आहे का, आपण शेती, आपण इथले मालक आहोत, आपल्याला बोलताना ह्या जमिनीचा कोण मालक आहे तर अशी आमक्यामक्याची शेती आहे, ही पाटलाची शेती आहे आणि ह्या कंपनीमध्ये हा नोकर आहे, नोकरी नोकर म्हणजे नोकर चाला तो. बरोबर, आणि इथं मालक, याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तेव्हा आराम करू शकतो, जेव्हा पाहिजे तेव्हा आपण सुट्टी घेऊ शकतो, नोकरी हा स्वावलंबी आपल्या याच्यानुसार आपण करू शकतो, मलाच्या मालक आहोत. आणि जर आपण बाहेर जसं आहे नोकरी जर गेलो तर तेव्हा काय होतं, आपल्याला बॉसचा फोन येणार, आज सुट्टी घेतली गरज नव्हती, आज असं असं मीटिंग आहे, महत्त्वाचं काम आहे, तुम्ही या. आणि समजा सरकारी जरी नोकरी असेल तर क्लास 1 क्लास 2 ठीक आहे. आता क्लास 1 क्लास 2 जरी सरकारी नोकरदार रिटायर झाल्यानंतर शेती करतात. बरोबर, शेतीमध्ये सुद्धा आवड आहे, चांगलं आहे. मी म्हणत नाही नोकरी करू नये, अशातला भाग नाही, नोकरीही करावा, पण त्याला जोडधंदा म्हणून शेतीची जर जोड असेल तर त्याचून चांगलं उत्पादन मिळत राहील. आणि कमी पगार जर असेल सर 10-20 हजार तर त्यांनी नोकरी सोडून आपल्याकडे शेतीमध्ये कधी या, तुम्हाला 50,000-40,000 रुपये महिन्याला आरामशीर मिळत राहतील. तुम्ही नावं पण ठेवले गायींचे? गायींचे काही गायींचं राधा, म्हणजे जे आवडीचे नावं, म्हणजे गायींमध्ये सुद्धा राधा, काहींचे बरेच आपलं मोरकानी किंवा जसे जे गायी आहेत त्या पद्धतीने एकदम नाव आपण बघितलं. तुम्ही गोठ्यात आल्यावर सगळ्या गायी तुमच्या जमा झाल्या? नाही, मग ते अडकला ओळखलं लगेच. नाही, काय होतं, आपण दिवसातून मी एकदा जरी चक्कर मारली गायीकडे तर त्याला एकदम मालक आल्याचं समाधान. आपण जरी घरी आलो तर आपण घरी गेल्याच्यानंतर आपल्या लहान लेकरांना जसं समाधान वाटतं तसंच हा वडील आले तर तसंच गायींना आल्याच्यानंतर त्यांना आपण चारा टाकत असतो, त्यांची काळजी घेत असतो आपण त्या पद्धतीने, म्हणून त्यांना एक मानसिक, त्यांना पण आपल्याला जसं माणसाला समाधान वाटतं तसं त्या पद्धतीने त्यांना एक समाधान वाटतं आणि ते आपल्याकडे येतात. तुमचे इतर मित्र एचएफ गाय पालनामध्ये चांगला महिन्याला पगार, आठवड्याला 10 दिवसाला चांगला पगार घेत असतील, तुम्ही इथं महिन्याला किती? 75,000 घेता. बरोबर, तुमची दोघांची चर्चा होती काय बरं वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचं आणि आमचं जे उत्पादनामध्ये जे चर्चा होती त्यावेळेस
त्यांच्यामध्ये असं आहे का त्यांना आर्थिक उत्पादन नक्कीच त्याच्यापेक्षा आम्हाला आमच्यापेक्षा चांगलं मिळतं, याच्यामध्ये काही कुठले दुमत नाही. पण त्याच्यामधून आम्हाला याच्यामध्ये हे गायीमध्ये जशा शांत गायी आहेत एकदम याच्यामध्ये, ते त्यांच्या गोठ्यामध्ये जेवढा वेळ थांबत नाहीत तेवढं आमच्या गोठ्यामध्ये येऊन थांबतात. एक सगळ्यात जास्त महत्त्वाचं उदाहरण म्हणजे असं का त्या गायीच्या आपण म्हणजे सहवासात सुद्धा राहत नाही बरोबर, त्या गायीच्या सहवासात राहणं आणि त्या गायीच्या सहवासात राहणं फार बदल आहे. समाधानी आहोत. तर मंडळी आपण पाहिलं असेल संतोष पाटील नावाचे तरुण शेतकरी, एचएफ गाई पालन व्यवसायसुद्धा चांगला आहे पण गीर गाई पालनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचं तूप असेल दूध असेल याचं आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे आणि दूध न विकता केवळ तूप विक्री करून महिन्याकाठी 75,000 ते 1,00,000 रुपयाचं उत्पन्न कमवण्याचं काम संतोष पाटील हे करत आहे. मुक्त संचार गोट आहे. गीर गाय ही अतिशय प्रेमळ गाय असते, मालकाला लगेच ओळखते, मालकाप्रती त्या गायीचे फार माया असते हे आपण आल्यासुद्धा बघितलं. असेच व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ नवनवीन यशोगाथा तुम्हाला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.